वेड लावलंय असं म्हणायला हरकत नाहीये. पहिला धक्का बसला आणि पहिल्या धक्काच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर एकंदरीत पहिल्या षटकाच्या खेळ होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त एक एक बाद एक अशी स्थिती पाहायला मिळते. नक्कीच आतापर्यंत अमितचा विचार आपण केला तर अगदी वेगानं चांगली पद्धतीने गोलंदाजी केली आहे. चेंडू जर या षटकातील आपण पाहिलेले आहेत, पाच फक्त एक धाव दिली आहे आणि एक विकेट अमितने इथे प्राप्त केली आहे. अमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला, अप्रतिम व्ही फॅक्टर मध्ये क्लास टायमिंग, मिडल ऑफ द बॅट ने चेंडू कनेक्ट होत असताना मध्यभागी जेव्हा मात्र बॅटचा संपर्क होतो, बॉलचा संपर्क होतो, त्यावेळेला मिळालेला एक मनाला समाधान आणि मन भारावून जाणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 5. या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं कम्प्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. वसंत सृष्टी फार्म सावराई ही टीम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. मंथन काय म्हणशील, ज्या पद्धतीने अमितने गोलंदाजी केली अतिशय वाकडण्याजोगे, कारण एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. नक्कीच बघा, अमित किणी एक मोठं नाव आहे पालघर तालुक्यातील म्हणा, पालघर जिल्ह्यातील म्हणा. त्याने खूप चांगलं क्रिकेट मागील कित्येक वर्ष मी त्याला अगदी जवळून पाहिलेलं आहे आणि आज मात्र कर्णधारांनी जबाबदारी अमितच्या खांद्यांवरती दिली, ती अगदी लिहिलेया त्यानं पहिल्या षटकामध्ये पार केली. पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहिला, 5 धावा या झाल्या, 10 फलकावरती एक विकेट मिळवला, अगदी चांगली सुरुवात करून दिली आहे अमित किणीने पॉवर प्लेच्या या पहिल्या ओव्हरमध्ये. पहिलं षटक पॉवर प्लेचं पॉवरफुल गोलंदाजी झाली, पॉवरफुल फलंदाजी व्हायला हवी होती परंतु तसं काही घडलं नाही, कारण अमित पाटीलचे तिखट मारे प्रभावित करणारी गोलंदाजी आपण पाहू शकलात आणि पहिल्या षटकामध्ये 5 धावा फक्त आणि फक्त एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. जे पी सर यांना आपण पाहतायत, जय पवार आज एक मोठं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन ज्यांनी मात्र अतिशय सुंदर पद्धतीने पंचांची भूमिका साध्य केले आणि त्यांच्या समवेत भुयाळ सरांना आपण पाहू शकतायत. पहिली ओळख शापूर दसईच्या मैदानात झाली होती आणि त्यांचं खूप खूप सुधीर शेठ यांची ती स्पर्धा पाहायला मिळाली होती दसई प्रीमियर लीग, तेच आज उपस्थित झालेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर मंथन ज्या पद्धतीने आपण पाहिलंय, खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. चला स्पीडअप करा जरा गेम, कारण वेळ कोणाचा गुलाम नाही आहे, वेळ कोणासाठी थांबणार नाही आहे. आज 8 मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत आणि काहीही करून नो एक्सक्यूज की आपल्याला तो शेड्यूल पूर्ण व्हायलाच पाहिजे. फक्त आपलं सहकार्य इथे मात्र खूप अपेक्षित आहे. मंथनजी ज्या पद्धतीने सुरुवात झाली ना ती अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक आणि पहिल्या षटकात दमदार आणि शानदार गोलंदाजी पाहायला मिळाली. खूप चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर टॉस होत असताना ऑन दी टॉस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडूचा टप्पा अचूक आणि अचूक टप्प्यावर भेदक मारा ही खासियत राहिली या गोलंदाजाची. सुमित पाटील गोलंदाजी मार्कवर, टप्पा चांगला होता, दिशा देखील योग्य पद्धतीने हॉप स्टंप वरती पाहायला मिळाली होती. ऑन द टो ऑन द अप खेळण्याचा प्रयत्न, परंतु किपरच्या हातामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने डॉट चेंडू इथे सुमित पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इलेव्हन 33 ला चालू झालेला आहे सामना. ऑन साइड ला काय फटका खेळलाय, मनगडाचा वापर, चेंडूला पाठवलाय बाउंड्रीलाइनच्या बाहेर. जबरदस्त भंडारी प्रीमियर लीग षटकार, 6 धावा. म्हणून आपण पाहू शकतायत शेष वंशी क्षत्रिय भंडारी समाज प्रीमियर लीग अतिशय देखना सोहळा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. टप्पा अचूक पद्धतीने होता, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर करण्याचा मनसुबा बाळगला राजदीपने. मंथनजी ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, षटकार आल्यानंतर काही गोलंदाज भयभीत होतात, डळमळीत होतात, परंतु इथे न डळमळीत होता, न भयभीत होताना चांगली गोलंदाजी करण्याचा दृष्टिकोन ठेवला आणि डॉट बॉल आला. नक्कीच नक्कीच, इथे जर आपण पाहतोय तर अगदी पॉझिटिव्ह माइंडसेटने चांगली गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या 3 बॉलवर पाहायला मिळाली आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर निश्चित स्वरूपात होता. लेग बाईचा इशारा जय सरांकडून येताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 12 धावा, वसंत सृष्टी फार्म सावराई. बघा इथे जर आपण पाहिलं तर एक षटकार आला, त्यानंतर गोलंदाजाने हेरलंय फलंदाजाच्या शैलीला आणि त्याच प्रकारे टप्पे अगदी योग्य पद्धतीने
सुमितच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. व्हाइट यॉर्कर होता प्रतीकला. प्रत्येक षटकारासाठी आदरणीय राकेशजी पाटील यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. ही ऊर्जा दिली जाते राकेश पाटील यांच्याकडून, तर हे बक्षीस नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे. आयुष सावंत आम्हाला दर्शवतात की 12 वर जाऊन पोहोचली गेली. 12 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पहिला धक्का लवकरात लवकर एक धाव संख्येवर लागल्यानंतर 11 धावांची जी पार्टनरशिप पाहायला मिळते, ब्युटिफुल पार्टनरशिप. पुन्हा एकदा बॉल तयार, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज, यष्टी रक्षक चूक करणार नाहीये. नो मिस्टेक, गुड कॅच. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 15 वर जाऊन पोहोचली गेली. 15 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3रा आहे. अमित किणीचे आतापर्यंत बॉल फेकून झालेत ते 2. निसर्गरम्य अशा कुशीत वसलेलं हे मैदान काय जबरदस्त डेव्हलप केलं गेलंय. अतिशय सुंदर पद्धतीने माती वापरले. ऑन साईडला पुलच्या फटक्यात खेळत असताना क्षेत्ररक्षकाला निवडलं फलंदाज. इथून आपण पाहू शकताय सुमितने कोणतीही चूक केली नाही आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. 3rd विकेट डाऊन, गॉन. प्रमोद सर, इथे जर आपण पाहिला नाणेफेकीचा कौल प्रथमतः आपण पाहिला आहे तर जिंकलं होतं एपी वॉरियर्स पवनसूत या संघाने. त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे स्वीकारला होता आणि तो निर्णय अगदी यशस्वी ठरवला आहे एपी वॉरियर्सच्या गोलंदाजांनी. काय सुंदरता ही पाहायला मिळली आहे गोलंदाजीमध्ये. खूप चांगली गोलंदाजी राहिली. अनुभवाची कोणतीही कमी नाही आहे, प्रतिभेची कोणतीही कमी नाही आहे. कारण ज्याने उन्हाळे पावसाळे भरपूर पाहिलेत, चढ उतार पाहिलेत, जेव्हा जेव्हा संघावर संकट आले तेव्हा मात्र संकटाच्या नद्या पार केलेत, अशा प्रकारचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय.
संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 15 धावा, 15 वर जाऊन पोहोचली गेली। सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा, संदीप दादा पाटील यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच। अप्रतिम फटका चांगला आहे, इनफील्डच्या वरून खेळला गेलाय, चेंडू निघून जाईल, एक्स्ट्रा कव्हरला धावताय 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 आणि शेवटच्या मोमेंटला खूप चांगले एफर्ट घेत असताना चेंडूला स्टॉप केलं आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या। संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर लागली जाते वसंत सृष्टी फार्म सावराई या टीमची, आतापर्यंत 17 वर जाऊन पोहोचली गेली। 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले आता आहेत। षडक क्रमांक 3 प्रगतीपथावर बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4। ऑन साइडला खूप चांगला फटका तर खेळलाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्रीलाइनच्या बाहेर, डिस्पॅच केलं इन टू द स्टँड, देखणा फटका, सौंदर्यपूर्ण षटकार। उत्कृष्ट दर्जाचा फटका होता, युजेस फुटवर्क अप्रतिम, बॅट फिरवण्याची शैली सुंदर पद्धतीने पाहायला मिळाली, पुलच्या फटक्यात कन्वर्ट केलं होतं। ऑफ साइडला सेन्सिबल बॅटिंग, काय फटका खेळलाय जबरदस्त, टक्कन आवाज आला, ऑन द राइज ऑन द अप खेळणारा हा फलंदाज आपण पाहू शकताय, ग्रेट बॅटिंग। चौकार आल्यानंतर संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते 27। दर्शन राऊत जणू काही ड्रेसिंग रूम मधून मंथनजी सेट होऊन आलेला फलंदाज आणि आल्या आल्या खरपूस समाचार घेतला, ते सुद्धा एक्सपिरियन्स बॉलर वर हल्ले केले, कारण कोणत्या कंडिशन मध्ये कशा सिच्युएशन मध्ये कसं खेळायचं, कोणत्या चेंडूला टार्गेट करायचं, कोणत्या गोलंदाजाला अटॅक करायचं याचं प्रात्यक्षिक दाखवलं। ग्रेट बॅटिंग, 3 षटकांचा खेळ, 27 धावा, 9 सरासरी, पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल। तत्पूर्वी आपण या स्पर्धेच्या विषयी चर्चा करूया। मंथनजी, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर शामियाने खूप चांगल्या पद्धतीने उभारले गेलेत, निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मैदान, समोरच LED स्क्रीन पाहायला मिळते, 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि एक भव्य दिव्य व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतं मान्यवरांसाठी। आज जागतिक महिला दिन आपण पाहत आहोत, 8 मार्चचा दिवस, आज नारी शक्ती सुद्धा या स्पर्धेला उपस्थित राहिल्या, दैनंदिन जीवनामध्ये खूप व्यस्त असतात परंतु या स्पर्धेला आम्ही वेळ देणार हे त्यांनी ठरवलं आणि इथे उपस्थित राहताना पाहायला मिळतात। येतानाच आपण प्रवेशद्वार पाहतो, जणू काही भारताचं प्रवेशद्वार, गेटवे ऑफ इंडिया ची आठवण येईल अशा प्रकारचं पाहुण्यांचं, खेळाडूंचं, प्रेक्षकांचं स्वागत त्या प्रवेश द्वाराजवळून पाहायला मिळतं। बॅरिगेट्स आपण पाहत आहेत आणि झाडे लावा झाडे जगवा हा सुद्धा मंत्र दिला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून, काय म्हणते? नक्कीच नक्कीच, एक भव्य दिव्य असं हे व्यासपीठ या ठिकाणी उभारलं जातं आणि त्याचं श्रेय मी संपूर्णतः देईन संदीप दादा पाटील यांना, कारण की आपण बऱ्याच लीग पाहतो परंतु यावेळेला मात्र प्रत्येक खेळाडूचं स्वप्न होतं की शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाजाची देखील लीग व्हावी आणि ते अगदी मनाशी ठरवलं होतं संदीप दादा पाटील यांनी आणि ते आज मात्र स्वप्न सत्यात इथे उतरवलंय। इथे जर आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ झाला, 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 27। प्रशांत मात्रे षटक क्रमांक 4 घेऊन आलेत, रिव्हर्स अँगलने यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, पॅडवरती चेंडू आदळलाय, पंचांचा सिग्नल या ठिकाणी आपण पाहिला तर पाहायला मिळाला लेग बाईजचा आणि या लेग बाईजच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 28। 28 रन्स ऑन द स्कोर कार्ड आपण आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, अगदी चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते AP वॉरियर्स पवनसुद संघाकडनं। षटकातील पुढील बॉल यावेळेला मात्र चेंडूला पाहिलं ओळखलं आणि त्यानंतर हळुवारपणे चेंडूला खेळल्या, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय, एक धाव तिथे पुन्हा एकदा निश्चितपणे पाहायला मिळते। आता हेच क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे, कारण की इथे जर आपण पाहतोय तर एका मागोमाग एक असे फलंदाज जे आपण पाहिलेत तर बाद झालेले आहेत 3। इथून मात्र दर्शन राऊत जर आपण पाहतोय डावाला सावरताना निश्चितपणे दिसतोय, ते मात्र फुल टॉस बॉल चांगल्या प्रकारे ऑन साइडला खेळलाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार, 4 धावा।
चांगला फटका होता फुल टॉस बॉल आणि मंतनजी प्रतीक्षा करत असतात फलंदाज की फुल टॉस बॉल कधी येईल ओरपी चेंडू कधी येईल शॉर्ट ऑफ लेन चेंडू कधी येईल आणि अशा वेळेला ती प्रतीक्षेची जरूर आपण पाहतोय ती प्रतीक्षा केली आणि इथे फुल टॉस बॉलला आणि फुल टॉस बॉल आहे हा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या फुल टॉस बॉलवर सरळ चौकार ठोठावला आणि इरादे पक्के स्पष्ट केले जणू काही या अगोदरच्या चेंडूवरती मोहर उमटवलीच होती की चौकार मिळेल फुल टॉस चेंडू होता त्याला खेळलं त्यानंतर पुढील बॉल गोलंदाजाने मात्र युक्तीचा वापर केला खोलवट टप्प्यात हा चेंडू टाकला होता फक्त ऑफ स्टंपला यावेळेला फक्त दिशा दिली एक धाव तिथे पाहायला मिळाली आहे आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या जर आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना वसंत सृष्टी फार्म सावराई या संघाची धाव फलकावरती झालेली आहे 34 धावा झालेत खूप चांगली रणनीती आतापर्यंत आखले गेले यावेळेला मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये आहे ते एक नंतर घेतले दुसऱ्याचा कॉल आणि अगदी वेगानं दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून कॉलिंग झालं की हो आपल्याला दुसरी धाव घ्यायची आहे आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी आपण पाहिलं तर केली गेलेली आहे पूर्ण अतिशय सुंदर ही स्पर्धा पाहायला मिळते शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज प्रीमियर लीग 2024 वर्ष पहिले आपण गेल्या वर्षात वेगवेगळे संघ पाहिले होते आणि अप्रतिम संसाईच्या माध्यमातून ती स्पर्धा भंडारी समाजासाठी राबवण्यात आली होती आणि तदनंतर संदीपदादा पाटील यांच्या मनामध्ये आलं की एक आपण समाजासाठी काहीतरी एक संकल्प घेऊन येऊया आणि त्यासाठी मात्र हा संकल्प उभारला गेला आणि यशस्वीरित्याच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण एक समाजासाठी केलेलं कार्य हे अफाट आपल्याला पाहायला मिळतं आणि आज संपूर्ण समाज बांधव या स्पर्धेची स्तुती करणारच आणि करावी लागणारच कारण संदीपदादा पाटील यांच्या डिक्शनरीमध्ये डेफिनेटली फायदा हा शब्दच नाहीये आणि नाही हा तर शब्दच नाहीये अशा प्रकारचं संदीपदादा पाटील यांचं आपण पाहू शकताय अप्रतिम व्यक्तिमत्व संघाची धावसंख्या 37 झालेली आहे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4 आणि इथून टायमर सेट केल्यानंतर आपण पाहतायत की जवळजवळ 20 मिनिटे लागलेले आहेत म्हणजेच वेळेनुसार परफेक्ट चाललेत इथून मात्र टाइम स्पेंड करू नका बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा दिलाय भोया सरांनी तर म्हणतात जे ज्या पद्धतीने 4 षटकांमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 37 पहिल्या 2 षटकांमध्ये 12 आणि तदनंतर 25 धावा म्हणजेच जो धावांचा वेग होता जो स्ट्राईक रेट होता ऍव्हरेज होता तो वाढताना पाहायला मिळतोय नक्कीच त्याचं प्रमुख कारण दर्शन राऊत स्ट्राईक वरती आले आणि त्यानंतर धावा या मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाला एक षटकार एक चौकार आल्या ठोठावला दर्शन राऊतने सुरुवातीला जर आपण पाहिलं ना प्रमोद सर तर कुठेतरी स्थिती ही बिकट होती पहिला गडी बाद झाला 1 या धावसंख्येवरती दुसरा गडी बाद झाला 12 या धावसंख्येवरती आणि तिसरा गडी बाद झाला 15 या धावसंख्येवरती संघ संकटामध्ये होता परंतु तारणहार बनण्याचं काम या ठिकाणी मात्र ही जोडी आपल्याला करताना दिसते परेश राऊत आणि दर्शन राऊत षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सुमित यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्टेपआउट होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु तितका चांगला बॉल अगदी खाली टाकला होता त्याला खेळलं स्ट्रेटच्या दिशेने चेंडू गेलाय आणि यावेळेला आपण पाहिलं तर पाहता पाहता जिथपर्यंत फील्ड होईल थ्रो होईल आणि या दोन धावा या आपल्या निश्चितपणे पाहायला मिळत आहेत आणि या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण आता पाहतोय तर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 39 39 धावा अगदी असं निसर्ग समृद्ध गाव आणि नंडोरेचा आपण पाहतोय आणि सुंदरशा या क्रीडा संकुलावरती रंगणारा हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा ते मात्र पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने यावेळेला मात्र दिशा देण्याचं काम केलं चेंडू बराच हवेमध्ये होता कोणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र पोहोचला नाहीये कारण की प्रमोद सर आपण पाहिले की ज्या ज्या वेळेला चेंडू हवेमध्ये उडतात त्या त्या वेळेला मात्र झेलची संधी ही बऱ्याच वेळा प्राप्त होते परंतु फक्त चेंडूला अडवण्याकडे क्षेत्ररक्षकांना लक्ष दिलं चेंडूला अडवलं देखील आणि या चेंडूवरती आपण पाहिलं तर धावा जमवल्या गेल्या त्या दोन सिंगल डबलला महत्व देत आहे सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे अप्रतिम गुड डिलिव्हरी खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला फर्निचर डिस्ट्रॉट केलं जातोय स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु मिस टायमिंग परिपूर्ण मिस झाले आणि यष्टांचा वेध घेत फलंदाज क्लीन बॉलच्या माध्यमातून बॅक टू द पवेलियन चला यापुढील होणारा सामना वीर बजरंग वर्सेस शौर्य 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या तिसऱ्या क्रमांकाची मॅच आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळेल आणि फॉर्म जे आहेत तुमच्या जे चेंजेस केलेले असतील तर तुम्ही प्लीज फॉर्म फिलअप करण्यासाठी लगेच आमच्याकडून प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन जा आणि ती सबमिट करा आणि टॉससाठी रेडी राहा शेषवंशी क्षत्रिय भंडारी प्रीमियर लीग आपण पाहत आहेत पालघर डहाणू तालुका मर्यादित टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून
खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर सर्व सन्माननीय खेळाडू आणि हितचिंतक यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आणि शुभेच्छा येत असताना पाहायला मिळतात. अध्यक्ष म्हणून संदीप दादा प्रकाश पाटील अध्यक्ष आहेत, जे आमच्या व्यासपीठावर आहेत. निलेशजी पाटील उपाध्यक्ष, रोहन पाटील उपाध्यक्ष, प्रशांत म्हात्रे सचिव, परेश पाटील सहसचिव, रितेश पाटील खजिनदार, कुणाल पाटील मीडिया प्रतिनिधी, सचिन पाटील प्रवक्ता, सागर पाटील सल्लागार सदस्य, सुजित पाटील, योगेश पाटील, समीर पाटील, राकेश पाटील, दर्शन पाटील, सचिन ठाकूर, कुमार रूपम पाटील, कुमार साहिल पाटील, श्री योगेश सावंत अँड ऑल टीम आपण पाहू शकतायत. एवन जोडी म्हणून संदीपदादा पाटील आणि संदीपजी परदेश साहेब यांना आपण सतत उल्लेख करावासा वाटेल असे प्रत्येक क्षण हे हृदयाच्या कप्प्यात बसलेले आहेत. नक्कीच यावेळेला मात्र खुला टप्प्यात टाकलेला बॉल, अगदी मनकटाचा केलेला वापर, चेंडूवरती ठेवलेली नजर आणि त्याला खेळून काढले. इथे मात्र कुठेतरी घाई केली आहे, अति घाई संकटात नाही असं निश्चितपणे म्हणावं लागेल. रन आउटच्या माध्यमातून जाते अजून एक विकेट. लागतात आणि कष्टाशिवाय पर्याय नाही आहे, कारण क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही. आणि जर तुमचे प्रामाणिक प्रयत्न जर असेल तर डेफिनेटली यशालाही पर्याय नाही आहे. आणि इथे मात्र आपण पाहतायत कॅरी करताना फलंदाज बॅक टू द पवेलियन स्ट्रगल करतायत. म्हणतात ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल पहिल्या चार षटकांमध्ये 37 आणि तदनंतर फक्त 6 धावा आणि फलंदाज या ठिकाणी एकामागोमाग एक बाद होताना पाहायला मिळत आहेत. काय म्हणतील बघा, ज्याप्रमाणे प्रमोद सर आपण सकाळी पहिली मॅच पाहिली, पहिल्या मॅचमध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळाला, संदीप पाटील नावाचं वादळ आपण पाहिलं, याचाच अर्थ खेळपट्टी कुठेतरी फलंदाजाकरता पोषक होती. इथे तुम्हाला खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं होतं, धावा जमवणं गरजेचं होतं, परंतु गोलंदाजांनी कमाल इथे मात्र केली आहे या इनिंगमध्ये. म्हणजेच खेळपट्टीचं वर्णन करता येईल की कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडते तर कधी फलंदाजांच्या प्रेमात पडताना ही खेळपट्टी पाहायला मिळते. म्हणजे पिच क्युरेटर अगदी दोन्हीही खेळपट्टी अनुसरून आपल्याला पाहायला मिळते, कारण ही खेळपट्टी पोषकदायक खेळपट्टी बनवली गेले. संघाची धावसंख्या 42 झाले, 42 अगदी 42 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू आत्तापर्यंत जर आपण पाहिले तर झालेले आहेत या ओव्हरमधील 5. या षटकातील शेवटचा बॉल पुन्हा एकदा घेऊन तयार गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती सुमित. सुमितचा जर आपण पहिले विचार केला तर दुसरा षटक घेऊन आले होते, 7 धावा त्या षटकामध्ये सुमितने मोजल्या होत्या. पुन्हा एकदा चांगला बॉल, लेग स्टंप वरती मात्र पिच केली होती, मनगटाच्या सहाय्यानं मात्र थोडस वळण या ठिकाणी मात्र चेंडूला दिलं गेलं होतं आणि या डॉट बॉलने आपण पाहिलं तर या षटकाची झालेली आहे समाप्ती. 5 षटकांचा खेळ झाला, 5 षटकांच्या खेळानंतर प्रथम फलंदाजी करताना वसंत सृष्टी फार्म सावराई या संघाची धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 42 धावा.
चांगला असा झेल टिपला गेला विकेटचं या ठिकाणी झालंय पतन. आल्या पावली परततोय फलंदाज पराग पाटील. हो आमचे संदीप दादा समाजसेवक आहेतच, कारण कोरोनाचा काळ भावभावाचा झाला नाही तर आपण सातत्याने पाहिलं तर कोरोनाच्या काळामध्ये सढळ हाताने मदत करणारं असं व्यक्तिमत्व संदीप दादा पाटील यांना खरोखरच मानाचा मुजरा असेल म्हणून समाजसेवकाचा उल्लेख हा या गाण्यामध्ये का केला गेला आहे त्याचं एकमेव असं उदाहरण सातत्याने आपण पाहिलं आहे. पाहुण्यांची रेलचेलसुद्धा आपण पाहू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून. उपस्थित होताना संपूर्ण आज समाज बांधव या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. अगदी थोड्याच वेळात त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकणार आहोत. यथोचित स्वागत सन्मान संदीपदादा पाटील यांच्या वतीने केलं जाईल. जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटच्या षटकातील 5 चेंडू शेष आहेत. फुल टॉस बॉल होता परंतु व्यवस्थित कन्वर्ट करता आला नाही. डिरेक्ट शरीरावर जाऊन चेंडू आदळला. फेकी करत असताना तिथे कोणतीही धाव येत नाही आहे. डॉट बॉल, फुल टॉस बॉल यूज केले जातात या स्पर्धेमध्ये. इफ इट्स क्रिकेट देअर हॅज टू बी अ फुल टॉस म्हणून जे आपल्याला पाहायला मिळतं आणि हे मात्र स्लोगन आहे या फुल टॉस बॉलचं. नक्कीच प्रमोद सर, फुल टॉस बॉलचा उल्लेख आपण करतो तर जुन्या काळात जर आपण पाहिलं 15 ते 20 वर्ष मागे आपण गेलो तर MRI च्या चेंडूंना खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसंती होती. 8-8 ओव्हर्सच्या मॅचेस होत्या आणि ते 8 ओव्हरमध्ये समजा तुम्ही समोरच्या संघाला 40-42 पर्यंत थांबवलं तर समजून जा की तुम्ही कुठेतरी वळचड व्हाल. आणि आत्ताचं जर आपण पाहतोय क्रिकेट बदललं, खेळ बदलला, वेळ बदलला, त्याप्रमाणे हे नवनवीन ब्रँड्स आपण पाहतोय क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये. काळानुरूप मंथनजी क्रिकेट बदललेला आहे. यस पंच दर्शवतात व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 43 या धावसंख्येवर. 43 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. आणि प्रमोद सर, त्या खेळाचा जर उल्लेख आपण केला तर षटकार कुठेतरी 8 ओव्हरमध्ये 1 ते 2 वेळाच आपल्याला पाहायला मिळायचे. आत्ताचं क्रिकेट अगदी फास्ट आहे. आत्ताची तरुणाई जर आपण पाहतो पहिल्या बॉलपासून फटकेबाजी करताना आपल्याला दिसते. यावेळेला मात्र चांगल्या प्रकारे खेळलाय. चेंडू पुन्हा एकदा बराच काळ हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली येतोय. शेवटच्या क्षणाला चेंडूवरती असलेली नजर जी आहे ती हटवली गेली आणि त्याचंच कारण इथे मात्र आपण पाहिलं तर 1 रन इथे पाहायला मिळाली आहे. माफ करा, 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण आता पाहतोय तर धाव फलकावरती झालेली आहे 45-45 धावा. त्यावेळेला मात्र बॅकफूटला गेले. हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केलं. 1 रन तिथे पाहायला मिळाली आहे आणि या एका धावेने धावसंख्या जर आता आपण पाहतोय हळूहळू धाव फलकावरती पाहायला मिळते 46-46 धावा. 2 धावा दरम्यान आपण पाहू शकलात आणि त्यानंतर सिंगल आली. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 46 जाऊन पोहोचली गेली. झेल सुटल्याचा परिणाम येणाऱ्या या 2 ते 3 बॉलवर होईल का? 2 बॉल शेवटचे आहेत. गुड डिलिव्हरी, तेवढाच उत्कृष्ट यश निश्चित करत असताना आपण पाहत आहेत मॅग्निफिसेंट विकेट कीपिंग. प्रमोद, एक खास वैशिष्ट्य आपण पाहतोय, ढोल ताशांचा आवाज. अगदी चांगल्या प्रकारचं क्रिकेटमय वातावरणाला निर्मिती इथे झाली आहे आणि त्याचंच प्रमुख कारण शेषवंशीय क्षत्रिय भंडारी प्रीमियर लीग 2024. चला एक गीत ऐकूया आणि पुन्हा येऊया नंडोरे देवकोप क्रीडा संकुलावर. प्रीमियर लीग आज समाज बांधव एकत्रित येऊन एक क्रिकेटचा जो क्लास आहे तो मात्र या ठिकाणी वाढवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज समाज बांधवांना कुठेतरी व्यासपीठ मिळावं, त्यांचं टॅलेंट बाहेर निघावं यासाठी ही स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि अतिशय वाखाणेजोगे अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पंच
एक बॉल साठी तुम्ही मात्र 5 ते 10 मिनिटे घालू नका। 5 षटक तुम्हाला 25 मिनिटे जरी दिली तर तुम्ही शेवटचं षटक 15 मिनिटे घालवतील तर त्याचं व्हॅल्यू काहीच राहणार नाही, लक्षात घ्यायचं आहे। प्लीज थोडंसं कोऑपरेट करा। जय बजरंग आणि शौर्य 11 या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हजर राहायचं आहे। त्या ठिकाणी रेशमा मयेकर मॅडम उपस्थित असतील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। संघाची धावसंख्या झाली 6 षटकं 46 धावा आणि 47 धावांचं आव्हान हे समोर ठेवलं आहे ते वसंत सृष्टी फार्म सावराई या टीमने। तर जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, ओ टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद प्रेझेंटेशन बॉक्स। आणि त्या पुन्हा आज आपण सेलिब्रेट करत आहोत जागतिक महिला दिन आणि येथे एक मोठा मान सन्मान आपण करणार आहोत। मी संदीपदादा पाटील यांना विनंती करते की त्यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान आपण करणार आहोत। सौभाग्यवती निकिता रुपेश पाटील, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ महिला अध्यक्षा यांचा इथे मान सन्मान आपण करणार आहोत। भंडारी प्रीमियर लीग पर्व पहिले, एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करणार आहोत। आणि मी योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते ही माईची शाल आणि हे सन्मान चिन्ह ज्यावरती खूप सुंदररित्या सोनेरी अक्षर पाहू शकता, जय भंडारी। आणि मी आता विनंती करेन आमच्या मान्यवरांना, मनोज दिवाकर पाटील, माननीय मनोजजी दिवाकर पाटील, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ पालघर जिल्हा अध्यक्ष यांचं इथे मान सन्मान करायचा आहे। माईची शाल संदीपदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आणि हे सन्मान चिन्ह ज्यावर पुन्हा एकदा तेच सांगेन सोनेरी अक्षरात लिहिलेला आहे जय भंडारी। कुडण सरपंच सौभाग्यवती म्हात्रेताई यांचं इथे आपण मान सन्मान करणार आहोत। कुडणगाव सरपंच सौभाग्यवती विजयाताई म्हात्रे यांचा आपण इथे मान सन्मान करणार आहोत। ही माईची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन ताईंचा आपण इथे मान सन्मान करणार आहोत। आपण पाहत आहात नंडोरे क्रिकेट क्लब आयोजित भंडारी प्रीमियर लीग पर्व पहिले आणि जय भंडारी। हा मान सन्मान आलेल्या सगळ्या पाहुण्यांसाठी। माननीय राहुलजी ठाकूर कुडण ग्रामपंचायत सदस्य यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा आपण इथे मान सन्मान करूया। शॉल आणि हा सन्मान चिन्ह देऊन इथे आपण हा मान सन्मान करणार आहोत। माननीय रुपेशजी पाटील आपल्यालाही विनंती असेल हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे। माननीय रुपेशजी पाटील आपण पाहत आहात भंडारी प्रीमियर लीग पर्व पहिले। दोन्ही टीम्सचे कॅप्टन्सना रिक्वेस्ट असेल लगेचच आपण टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे। आपण टॉस करणार आहोत मॅच नंबर 3 चा। मान्यवरांच्या शुभ हस्ते ही माईची शाल आणि सन्मान चिन्ह। मला असं वाटतं थोडा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे आपल्या सगळ्या मान्यवरांसाठी। आपण पाहत आहोत भंडारी प्रीमियर लीग पर्व पहिले आणि सगळ्या मान्यवरांचे पुन्हा एकदा मनापासून आभार। आणि ही पहा जय भंडारी, क्या बात आहे। माननीय प्रणयजी म्हात्रे येथे आपलाही सत्कार सन्मान होणार आहे।
संपूर्ण कमिटी जी आहे नंडोरे क्रिकेट क्लब आयोजित भंडारी प्रीमियर लीग यांच्या शुभ हस्ते हा सन्मान। जय भंडारी। माननीय नितेश जी चुरी आपला इथे मान सन्मान आपण करणार आहोत। मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन नितेश जीचा सुद्धा इथे मान सन्मान। नंडोरे क्रिकेट क्लब आयोजित भंडारी प्रीमियर लीग पर्व पहिले आणि हा सन्मान। पुन्हा एकदा लास्ट ऑफिशियल वॉर्निंग असेल दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना। टॉस बॉक्स मध्ये आपण यायचंय, जर आपण टॉस बॉक्स मध्ये हजर नसाल तर कमिटीकडून जी काही पेनल्टी असेल ती स्वीकारावी लागेल दोन्ही ऑफिशियली। बघा, या अगोदर देखील आम्ही ही सूचना सकाळी केली होती, पहिली इनिंग संपेल त्यावेळेला तुम्हाला टॉस करण्याकरता यायचंय। बघा मित्रांनो, या सूचनेचं पालन हे तुमच्याकडनं होणं तितकंच गरजेचं असतं, कारण की आयोजक अर्थातच संदीपदादा पाटील तुमच्याकरता इतकं सर्व काही करतायत, तर तुमची देखील ती जबाबदारी आहे की त्वरित आपण इनिंग संपल्यानंतर टॉस करण्याकरता येणं तितकंच इम्पॉर्टंट। चला आपण मॅच कडे जाऊया। विदित राऊत षटक क्रमांक पहिला 47 लक्ष आहे समोर। यावेळेला मात्र गॅप मधनं खेळला, बॅकफूटला गेले, चांगल्या प्रकारे दिशा दिली आहे, डीप पॉइंटच्या दिशेला चेंडू गेलाय, गॅप मधनं चौकार 4 धावांकरिता। पेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा हा चौकार आपण पाहत आहेत। फलंदाज मिस्टर प्रणित पाटीलच्या बॅटमधून येताना आपण पाहत आहेत, गुड शॉट, खूप चांगला स्ट्रोक आपण पाहू शकलात मंतंजय। यावेळेला मात्र फुल टॉस बॉल, बोटा प्रहार करण्याचा प्रयत्न, कीपर अगदी चांगले या ठिकाणी मात्र एफर्ट्स पाहायला मिळाले। यावेळी जर आपण पाहतो तर फुल टॉस चेंडू होता, बॅटवरती प्रॉपरली आला नाही आणि त्याचंच कारण आपण पाहिलं तर ते एका धावेने समाधान फलंदाजाला व्यक्त करावं लागतंय। नक्कीच, प्रॉपरली मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नाही, बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं की चेंडू बराच वेळ हवेत, परंतु दाद देईन ती विकेट कीपरची, कारण विकेट कीपरने घेतलेले परिश्रम, त्याची मेहनत यावेळेला अप्रतिम पाहायला मिळाली। आणि लगेच आठवलं मला जी 97 धावांची खेळी केली होती गौतम गंभीरने 2011 आणि तिथून स्लोगन तयार झालं, दाग अच्छे होते हे। आणि त्याच पद्धतीने आपण पाहतायत की विकेट कीपरने खूप चांगले एफर्ट घेतले, त्या एफर्टला खरोखरच दाद द्यावी लागेल। पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स। चला पुन्हा एकदा टॉस करणार आहोत आपण मॅच नंबर 3, वीर बजरंग श्री मंगल मूर्ती कुडन आणि सोबतच शौर्य 11, दोन्ही संघाचे संघनायक आपल्या सोबत आहेत। मी ताईंना विनंती करेन त्यांच्या शुभाचा टॉस करायचा आहे। यस, आणि तुम्हाला कॉल असेल सिल्वर किंवा गोल्डन, ठीक आहे, कॉल असेल सिल्वर किंवा गोल्डन, मॅम प्लीज डू दी ऑनर। कोणत्या संघाचा कॉल असेल? कॉल एक सेकंड, तुम्हाला दोघांना कॉल द्यायचा आहे, ठीक आहे, चॉईस देऊया। ओके, चला वीर बजरंग या संघाने कॉल घेणार आहेत। मॅम तुम्हाला टॉस उडवायचा आता। सिल्वर इज अ कॉल, मित्रांचे मनापासून आभार, थँक्यू सो मच। ऑलरेडी मॅच सुरू झालेली आहे तर हे टॉस कॉइन कॅप्टनसाठी, ऑलरेडी मॅच सुरू झालेली आहे तर शौर्य 11 फक्त सांगा नाणेफेक जिंकून काय घेण्याचा निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण, प्रथम क्षेत्ररक्षण, दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा। सो लीज अँड जेंटलमॅन, शौर्य 11 वॉन्ट द टॉस अँड चूज टू फील्ड फर्स्ट। लगेच वळणार आहोत आपल्या ऑनगोइंग मॅच कडे, ओव्हर टू यू कॉम बॉक्स। थँक्यू रेश्मा मॅडम। या ठिकाणी आपण पाहता सुरुवात अगदी दणक्यामध्ये केली आहे दोन्ही फलंदाजांनी, प्रशांत म्हात्रे आणि प्रणित पाटील दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधनं एक एक चौकार आपण पाहिला आणि धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 9। इथून मात्र गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट मिळवावे लागतील।
षटकातील पुढील बॉल इथे मात्र त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. प्रमोद सर जर आपण पाहतो तर पॉवर प्लेची षटक असतात त्यामध्ये फलंदाजांना नामी संधी असते मोठे फटके खेळण्याची. पहिल्या षटकामध्ये ते प्रयत्न अगदी चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 9. निश्चित स्वरूपात मधनजी ज्या पद्धतीने आपण पाहतात प्रशांत आणि प्रणितने चांगली सुरुवात तर केली नो डाऊट अबाउट इट. कारण कम्पॅरिझन करताना प्रतिष्ठ स्पर्धी संघ जो होता तो 5 धावांवर पोहोचला होता पहिल्या षटकामध्ये. म्हणजेच इथून काय आहे तर जमेची बाजूसुद्धा आपण पाहतात की 4 धावेने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही बॅटर आतापर्यंत सुरक्षित खेळपट्टीवर चांगला खेळपट्टीचा आनंद घेत आहेत, गोलंदाजांचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. म्हणजेच चांगली सुरुवात झाली इथे मी म्हणेन. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. काही सन्मान इथे करणार आहोत आपण. माननीय श्री नंदकुमारजी पाटील यांचा इथे मान सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करेन संदीपजी पाटील यांना. सिद्धी एक्वा प्रोप्रायटर आणि बघा जलदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे आणि हे दान भंडारी प्रीमियर लीगमध्ये नंदकुमार पाटील यांनी केलेलं आहे. तर आई एकवीरा चरणी गणपती बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की नेहमीच हे श्रेष्ठ दान तुम्ही करत राहावं. थँक्यू सो मच. माननीय चेतनजी चुरी यांचं सुद्धा इथे आपण मान सन्मान करणार आहोत. त्यानंतर मी विनंती करेन माननीय भागवे म्हात्रे आमचा सन्मान स्वीकारायचा आहे आपण सुद्धा. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू. आलेल्या सर्व पाहुण्यांचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. शेषवंशीय क्षत्रिय भंडारी प्रीमियर लीग 2024 मध्ये पहिलं सत्र आपण पाहिलं. फलंदाजी करताना वसंत सृष्टी फार्म सावराई संघानं 46 धावा बनवल्या. 47 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना सद्यस्थितीला जर आपण पाहतोय तर धावसंख्या धावफलकावरती झाली आहे. एपी वॉरियर्स पवनसुत या संघाची बिनबाद 10. जमेची बाजू जर आपण पाहिली तर दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही सुस्थितीमध्ये चांगली कामगिरी करताना दिसत आहेत आपल्या संघाकरिता. षटक क्रमांक दुसरा घेऊन आलाय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर चिन्मय पाटील. आता मात्र समीकरण जुळून खेळावे लागेल. गोलंदाजांना थोडीशी मेहनत करावी लागेल कारण की डॉट बॉल आणि विकेट हे समीकरण जुळून त्यांना गोलंदाजी करावी लागेल. चांगला बॉल यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळला. एक धाव तिथे पाहायला निश्चितपणे मिळते आहे आणि या एका धावेने धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 11 धावा. प्रमोद सर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बाहेर आहे. मिड विकेट आपण पाहतोय स्क्वेअर लेग. याचा जर तो ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक आहेत तैनात केले आहेत. त्यानंतर ऑफ साईडला डीप पॉइंट आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक हा बाहेर आहे. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहत आहेत. कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम असेल तर तुमच्या धावा या बॅटमधून मंथनचे अगणित असतील. आणि तेच मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाज दोन्ही बॅटर दर्शवत आहेत की सहजासहजी मात्र या ठिकाणी आम्ही हार मानणारे खेळाडू नाही आहेत. कारण आमच्या डिक्शनरीमध्ये नेवर गिव्ह अप हाच फक्त शब्द जे ब्रीद वाक्य पाहायला मिळतं. निश्चितपणे अगदी चांगला बॉल खोलवर टप्प्यातला हा चेंडू निश्चितपणे पाहायला मिळाला होता. प्रमोद सर अजून एक गोष्ट मी निश्चितपणे सांगेन. ऑन साईडला जर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवलंय त्याचं प्रामुख्यानं कारण जर आपण पाहतोय तर आत्ताचे खेळाडू आपण पाहतो शफल गेम फक्त ऑफ स्टंप वरती जातात आणि ऑन साईडला खेळतात आणि त्यामुळेच कदाचित कर्णधारांना ऑन साईडला हे क्षेत्ररक्षण सजवलंय. परंतु गोलंदाज जर आपण पाहतोय चांगला भेदक मला ऑफ स्टंप वरती पिचिंग चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चिन्मय पाटीलने चेंडू या षटकामध्ये आतापर्यंत हाताळलेले आहेत. 4 धावा दिलेल्या आहेत आतापर्यंत 3 आणि धावसंख्या एकत्रितपणे धाव फलकावरती झालेली आहे 12 धावा. षटकातील 5वा बॉल पुन्हा एकदा घेऊन चिन्मय पाटील तयार. एकदा चांगला बॉल हलक्या हाताने यावेळेला मात्र खेळल्या पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जातोय. इथे मात्र थोडीशी घाई विकेट किपर कडनं झाली आणि त्याचाच फायदा दोन्ही फलंदाजाला आणि संघाला देखील झालाय. निश्चित स्वरूपात मंथनजी ज्या पद्धतीने फेकी तर चांगली झाली होती परंतु यष्टी रक्षकाचा जर आपण पाहिला तर पाय त्या ठिकाणी जरूर
स्टम्प्सला जाऊन आदळला आणि ऑलरेडी बेल्स खाली पडले होते आणि त्यामुळे जतीन भुया सरांनी सांगितलं की नॉट आउट. आणि आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे, काही मोठे फटके मारून दिलेले नाही आहे. ही जमेची बाजू गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळते, सकारात्मक दृष्टिकोन या ठिकाणी समोर ठेवला गेला गोलंदाजाने. अगदी सकारात्मक दृष्टिकोनानं मात्र या ठिकाणी जर आपण पाहतो तर गोलंदाजी ही सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते आहे. इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या दोन षटकांचा खेळ झाला, दोन षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती एपी वॉरियर्स पवन सूत या संघाची धाव फलकावरती झालेली आहे बिनबाद 13 धावा. दोन्ही फलंदाज अगदी चांगलं कॉन्ट्रीब्युशन करताना आपल्या संघाकरता निश्चितपणे दिसतात. चला एक छोटीशी धून आपण ऐकूया आणि पुन्हा येऊया शेषवंशीय क्षत्रिय भंडारी प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले मध्ये. थँक्यू. नंडोरे देवकोप क्रीडा संकुल आपण पाहत आहेत. अगदी प्रत्येकाला मन भारावून जाणारी ही स्पर्धा आणि हवी हवीशी स्पर्धा वर्ष पहिले आहे मंथनजी, परंतु असं वाटत नाही, असं वाटतं की वर्ष हे 15वं आहे. कारण ज्या अनुषंगाने अनुभवाची जोड असल्याकारणानं संदीपदादा पाटील, संदीपजी परदेशी यांच्या जर आपण पाहिलं तर माइंडमध्ये वेगवेगळे संकल्प येतात आणि ते संकल्प मात्र पुढे येत असताना अव्याहतपणे आणि अविरतपणे ही स्पर्धा होईल यात ते मात्र शंका नाही आहे. परंतु या स्पर्धेला सलाम असेल. ज्या पद्धतीने आत्तापर्यंत दोन षटकांचा खेळ झाला आहे, मंथनजी इथे कंपॅरिझन करताना 12 धावा प्रतिस्पर्धी संघाच्या होत्या, इथे दोन गडी बाद, त्या ठिकाणी दोन गडी बाद झाले होते, इथे एकसुद्धा गडी बाद झालेली नाही आहे. म्हणजेच 47 धावांचा पाठलाग करताना सेन्सिबल बॅटिंग कशी करावी, बुद्धिमत्तेचं क्रिकेट कसं खेळावं, संयमाचं क्रिकेट कसं खेळावं हे दर्शवून दिलं दोन्ही बॅटरने. नक्कीच नक्कीच. आता दोन्ही फलंदाज देखील जाणून आहेत की आपली विकेट देखील तितकीच महत्वाची आहे. इथून जर एखादा ब्रेक थ्रू मिळाला तर निश्चितपणे गोलंदाजी करणार असेल. थँक्यू मानव. जबरदस्त भन्नाट वेग होता. वंदे भारत प्रमाणे ज्या पद्धतीने एक्सप्रेस आपण पाहतो त्याच पद्धतीने हा चेंडू एवढ्या वेगाने गेला की फलंदाजाला थोडीशी सुद्धा मात्र या ठिकाणी आपण पाहिली तर जागा मिळाली नाही. ज्या पद्धतीने चेंडू अप्रतिम अचूक टप्पा आणि भेदक मारा तुमच्याकडे असेल आणि वेगेवर नियंत्रण असेल तर डेफिनेटली मात्र जगातील सर्वोत्तम फलंदाज जरी तुमच्यासमोर आला तरीसुद्धा तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता हे दर्शन राऊतने दाखवून दिलं. हो मी परफेक्ट ऑलराऊंडर आहे या संघाचा, कारण विथ द बॅटने मंथनजी दर्शन राऊतने 9 बॉलमध्ये 19 धावा केल्या होत्या आणि विथ द बॉलने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवत सांगितलं कर्णधाराला की माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवला, त्या विश्वासाला मी खरी सार्थ ठरलो गेलोय. आणि ही आत्मविश्वासासहित गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते दर्शन राऊतच्या माध्यमातून. अगदी बरोबर म्हणालात. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने लेग स्टंपवरती पिच केला होता, हलकासा कट तिथे पाहायला मिळाला, अगदी यष्ट्यांचा वेध घेऊन जाणारा चेंडू पाहायला मिळाला आणि क्लीन बोल्डच्या माध्यमातून प्रणित पाटीलला तंबूच्या आसरला परतवलंय. दर्शन म्हणतोय की मी आहे, अजूनही माझ्या संघाला कमबॅक करून देईन. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा खुल्या टप्प्यात टाकलेला हा चेंडू, फक्त स्टिअर केला हलक्यात आणि खेळ या चेंडूला 1 रन तिथे पाहायला मिळते. प्रमोद सर, इथे जर आपण पाहिलं तर आता सामन्याचं समीकरण कुठेतरी बदलताना आपल्याला निश्चितपणे दिसतंय. येणारे चेंडू जर आपण आता पाहिले तर चेंडू बाकी आहेत 22 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. प्रशांत म्हात्रे यांच्या बॅटमधून जर षटकार आला, रितेश पाटील यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रमोद सर, 22 चेंडू बाकी आहे, 33 धावांची गरज आहे. फुल टॉस बॉल होता ह्या वेळेला, मात्र व्यवस्थित कन्वर्ट करू शकले नाही. सिंगल मिळाली, सिंगल कशा पद्धतीने आहे, पंचांकडे दाद मागितली, पंच मात्र त्या ठिकाणी पाहत आहेत, परीक्षण निरीक्षण करतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट केले गेले आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14वर जाऊन पोहोचली जाते.
15 धावा 15 रन्स ऑन द बोर्ड विजयासाठी 32 धावा मंथन जी इथून विकेट फॅक्टर आणि डॉट बॉल खूप मायने राखणार आहे दर्शन राऊतला परंतु धावांची भूक न मिटणारे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत आणि ते दोन फलंदाज मात्र इथून कशा पद्धतीने खेळतील याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय अगदी बरोबर या षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन तयार दर्शन पुन्हा एकदा चांगला बॉल इतक्या सहजतेने दर्शन म्हणतोय मी तर तुम्हाला मारू देणार नाही गुडलेन स्पॉटवरती या ठिकाणी मात्र पिच केलं फलंदाज आता मात्र विचारामध्ये आहेत की चेंडू आणि धावांमधील अंतर जे आहे ते वाढताना आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतं येणारे चेंडू जर आता आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 20 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे एपी वॉरियर्स पवनसूद संघाची धाव संख्या सद्यस्थितीला आपण पाहतोय झालेली आहे धाव फलकावरती 15 धावा चेंडूला लिफ्ट केलं एक्झिट केलं आणि सरळ चेंडू सोडून दिला होता असं वाटलं फलंदाजाला की कदाचित पंच व्हाईट बॉलचा इशारा करतील परंतु इथून खूप चांगला चेंडू आपण पाहत आहेत फेअर डिलिव्हरी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली दर्शन राऊतने सुपर बॉलिंग जणू काही खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडलेली आहे असं दृश्य या षटकानंतर पाणी जाईल मैदानाच्या आतमध्ये असं जतीन बोया सरांचं या ठिकाणी इशारा येतोय सिग्नल येतोय संघाची धावसंख्या 15 15 धावा पुढील बॉल ऑफ साईडला खूप चांगला फटका तर आहे वन बाउन्सने चेंडूला फील्ड करतील कारण ज्या पद्धतीने मंथनजी आउटफील्ड जी सजवले अप्रतिम पाहायला मिळते वेगळ्या मातीचा उपयोग जरूर केला गेला आहे 30-yard सर्कल खूप चांगल्या पद्धतीने सजवले गेलं आहे म्हणजे जे खेळाडूंना हवंय ते मात्र या ठिकाणी संदीपदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जबरदस्त प्रत्येक फॅसिलिटी या ठिकाणी मिळते असं म्हणायला हरकत नाही आहे आणि भंडारी समाजातील प्रत्येक बांधव म्हणत असतील आता ज्यांनी फॉर्म भरले नसतील ते मात्र पुढच्या वर्षाची वाट पाहतील की आम्ही सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहोत म्हणजे या स्पर्धेची जी क्वालिटी आहे ती मात्र हाय स्टँडर्ड आपल्याला पाहायला मिळते नक्कीच प्रमोद सर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख करताय संदीप पाटील दादांचा 2016 हे वर्ष मला आजही आठवतं पालघरला प्रोफेशनल क्रिकेट टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण ज्यांनी कोणी दाखवलंय ते आमचे संदीपदादा पाटील आणि संदीपदादा परदेशी यांचा उल्लेख मी आवर्जून करीन पालघर चषक त्यानंतर SPP ट्रॉफी एक अद्भुत क्रिकेटचा सोहळा आपल्याला 2020 पाहायला मिळाला आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ती स्पर्धा पुन्हा आपल्या भेटीला येईल आता उर्वरित चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर चेंडू आता बाकी आहेत 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता 31 धावांची आवश्यकता काय होईल उर्वरित 18 चेंडूंमध्ये त्या 18 चेंडूंकरता आमच्या समवेत आहेत आमचे जवळचे मित्र प्रमोदजी शेडगे सर थँक्यू व्हेरी मच मंथनजी ज्या पद्धतीने 18 बॉल आणि 31 धावेची आवश्यकता असं वाटलं प्रेक्षकांना असं वाटलं असेल की 47 धावा या मात्र सोप्या आहेत परंतु त्या बॅटरला जाऊन विचारा त्या सोप्या आहेत की कठीण आहेत कारण गोलंदाजी स्ट्रॉंग आपण पाहू शकलात जे प्रभावित मारे केले जकडून ठेवलं फलंदाजाला आणि अतिशय सुंदर वाकडणीजोगे गोलंदाजी केली त्या गोलंदाजांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच विदित राऊत तदनंतर आपण पाहिलं तर चिन्मय पाटील आणि दर्शन राऊत ग्रेट बॉलिंग 3 षटकांचा खेळ झाला संघाची धावसंख्या या वेळेला जाऊन पोचते 16 यास पंच दर्शवतात बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला आहे चौथ्या षटकामध्ये म्हणजेच इथून इरादे हे वेगळे असतील फलंदाजांचे बॅटिंग पॉवर प्लेमध्ये किती धावा येत आहेत यावर डिपेंड असेल पुढील मात्र ज्या धावा आहेत त्या 18 बॉल 31 पाहायला मिळत आहेत म्हणतात जे इथून विचारविनिमय केला असेल स्ट्रॅटेजी आखली असेल कारण स्ट्रॅटेजिक टाईम आउट झाला होता आणि त्यामध्ये मात्र आपण पाहत आहेत एक टीम मिटिंग झाली आणि इथून कशा पद्धतीने चांगलं क्रिकेट खेळतील याकडे लक्ष असणार आहे आता बघा प्रमोद सर 18 चेंडू बाकी आहेत 31 धावांची गरज आहे याचाच अर्थ फलंदाज कुठेतरी आता मनामध्ये ठरवून असतील बॅटिंग पॉवर प्ले घेतला तर या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा कुटाव्या आणि चेंडू आणि धावांमधील अंतर आहे ते कुठेतरी कमी करावं डेफिनेटली मंथनजी समोरच LED स्क्रीन आपण पाहत आहेत आणि एक वेगळी संकल्पना आपण नाईटच्या स्पर्धेमध्ये सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहतो परंतु डेच्या फॉर्मॅटमध्ये LED स्क्रीन लावणं आणि ते पाहणं मात्र या भंडारी प्रीमियर लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळतं अनुभव मिळतोय काय तेज तर्रार चेंडू होता चेंडू टप्पा पडल्यानंतर जसं आपण रबर बॉल क्रिकेट खेळतो पावसामध्ये त्याच पद्धतीने चेंडू जसे स्किट होतात ना सिमेंट काँक्रीटच्या खेळपट्टीवर त्याचप्रमाणे स्किट होताना चेंडू आपल्याला पाहायला मिळाला अचूक टप्पा आणि भेदक मारा या दोन गोष्टींचं अस्त्र या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतं 17 बॉल आणि 31 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं प्रतिस्पर्धी संघ 17 चेंडू आणि 31 धावांची गरज ज्या पद्धतीने प्रमोद सर तुम्ही उल्लेख करताय या स्पर्धेचा निश्चितपणे त्याबद्दल मी या बॉल नंतर बोलीन
पुन्हा एकदा बॉलर तयार. अप्रतिम ऑफ साईडला काय फटका खेळलाय. अप्रतिम फटका तर आहेच, तेवढ्या धावाही सुंदर पाहायला मिळतील. दोन धावा येतील आणि दुहेरणी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 18 या धावसंख्येवर. म्हणतात इथे सिंगल डबलला विसरलेले नाही आहेत, हे प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतात. अगदी अगदी बरोबर, चांगल्या पद्धतीने हेच क्रिकेट तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. जर सामन्यावरती तुम्हाला पकड मिळवायची तर तुमची विकेट आणि धावा या दोन्ही गोष्टींचं जुळून तुम्हाला मात्र खेळायचं आहे. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन तयार, यावेळेला मात्र बॅकफूटला गेले. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलंय, लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव इथे पाहायला मिळते आणि या एका धावेनंतर धावसंख्या जर आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 19. प्रमोद सर, आपण जर पाहतोय तर व्यावसायिक क्रिकेट हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये टेनिस बॉल क्रिकेट विशेषतः प्रगती खूप चांगल्या पद्धतीने केली आहे. कारण की सुरुवातीच्या काळात गल्ली क्रिकेट म्हणून या खेळाला मात्र संबोधलं जायचं, परंतु आज स्टेडियमपर्यंतचा तो प्रवास थक्क करणारा हा आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये म्हणतं जे आपण पाहिलं तर आमूलाग्र बदल होत गेले. प्रथमतः आपण 60 षटकांचं क्रिकेट पाहायचो, ज्या वेळेला वन डे क्रिकेटचे आपल्या माध्यमातून कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवली, तदनंतर जन्म झाला तो T20 फॉर्मॅटचा. आणि T20 फॉर्मॅट आल्यानंतर जो क्रिकेटमध्ये जो बदल झाला तो मात्र फार झपाट्याने क्रिकेट बदललं गेलं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कॉन्फिडेंटली हा फटका नव्हता. बॅटची एज घेत खेळपट्टीच्या अगदी बाजूला चेंडू राहतोय, तत्पूर्वी चिकी सिंगल मिळेल. आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या आयुष आम्हाला दर्शवत आहेत की 20 धावा झालेत. म्हणजेच इथून बॉल आहेत तुमच्याकडे जवळपास, जर आपण पाहिलं तर 14, आणि 14 बॉलमध्ये 27 धावेची आवश्यकता. म्हणजे चांगलं क्रिकेट आणि प्युअर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. अशक्य नाही आहे, परंतु तुम्हाला अगदी सकारात्मक दृष्टिकोनाने मात्र प्रयत्न करावे लागतील, धावावया जमावे लागतील. परंतु गोलंदाजांचा विचार जर आपण केला, चिन्मय पाटील यांनी या अगोदरचं षटक हाताळलं होतं, फक्त 4 धावा मोजल्या होत्या आणि आत्ता देखील आत्तापर्यंत 4 धावा मोजल्या जात आहेत. यावेळेला इथे विकेट मिळते, कव्हर पॉईंटमध्ये इनसाईड आउटचा फटका खेळण्यासाठी तत्पर होते, परंतु बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं, वेग चांगला होता, अचूक टप्पा होता आणि फलंदाजाला मजबूर केलं खेळण्यासाठी. इथे कोणत्याही पद्धतीने मिस्टेक केली नाही क्षेत्ररक्षकाने. गुड कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द पवेलियन. एक पार्टनरशिपला ब्रेक लागतोय, घेऊया एक छोटासा ब्रेक. आपल्या समवेत महाराष्ट्राचा एक गोड आवाज चंद्रकांत शेट्टी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेहमीच आम्हाला बिग बॅश धमाके त्यांनी दाखवले. उद्याच्या दिवसात IPL मराठी समालोचक कुणाल दाते सरांना आपण पाहणार आहोत. म्हणजेच या दोन व्यक्तिमत्वांकडून खूप काही शिकण्यासारखं मला मिळालं आणि खऱ्या अर्थानं त्यांनी धमाकेवर धमाके दाखवले आणि खूप चांगलं क्रिकेट आज जर आपण पाहिलं तर 70-70 प्रेझेंटच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. ग्रामीण बिग बॅश धमाका आता नुकतीच पार पाडली, तो धावा धमाका होता. पूर्ण भारतभर जर आपण पाहिलं तर धमाकेवर धमाके झाले आणि आज या ठिकाणी धमाका करण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहू शकताय कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट झालेत चंद्रकांत शेट्टी सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. आजच्या दिवसातील बिझी शेड्यूलमधून त्यांनी वेळ काढत मात्र या स्पर्धेला भेट दिले. हे आहे संदीपदादा परदेशी यांच्यावरचं प्रेम, संदीपदादा पाटील यांच्यावरचं प्रेम. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बाटची एज घेत चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. फार वेगाने आउटफील्ड फास्ट, चेंडू थांबण्याचं नाव घेणार नाही. जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. इथे मी म्हणेन नशिबाचा चौकार 4. इथे काही सन्मान आपण घेणार आहोत. मी विनंती करेन संदीपदादा पाटील यांना की त्यांनी सौभाग्यवती तन्वी तुषार किनी आणि माननीय तुषारजी किनी यांचा इथे मान सन्मान करावा. आपलं स्वागत आहे नंडोरी क्रिकेट क्लब आयोजित भंडारी प्रीमियर लीग पर्व पहिले आणि या कपलचा इथे मान सन्मान. तारापूर ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत सौभाग्यवती तन्वी तुषार किनी मॅम, आपलं स्वागत आहे. आणि ही मायेची शाल, हे पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण इथे त्यांचा स्वागत सन्मान करणार आहोत.
भंडारी प्रीमियर लीग, जय भंडारी। आपण सन्मान करणार आहोत अनिकेत जी राऊत आणि त्यांचे सहकारी जे आहेत त्यांचा इथे आपण मान सन्मान करणार आहोत। अ व्हेरी वॉर्म वेलकम टू मिस्टर अनिकेत राऊत अँड द माननीय जी अशोक जी आंबोरे यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि सौभाग्यवती रोहिणीताई आंबोरे नगरसेविका यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। अ व्हेरी वॉर्म वेलकम आणि त्यांचंही इथे आपण स्वागत सन्मान करणार आहोत संदीप दादा पाटील यांच्या शुभ हस्ते। मी विनंती करेन संदीप दादा पाटील यांना की त्यांच्या शुभ हस्ते। डॅशिंग पर्सनॅलिटी मिस्टर अशोक आंबोरे सर यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी संदीप दादा पाटील यांना विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा इथे मान सन्मान करावा आणि सोबतच नगरसेविका रोहिणीताई आंबोरे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे, आपलाही इथे मान सन्मान होणार आहे संदीप दादा पाटील यांच्या शुभ हस्ते। नंडोरे क्रिकेट क्लब आयोजित भंडारी प्रीमियर लीग पर्व पहिले आणि मिस्टर अँड मिसेस आंबोरे यांचा इथे मान सन्मान आपण पाहत आहात। अ व्हेरी वॉर्म वेलकम। स्वागत आहे तुमचं भंडारी प्रीमियर लीग ही मायेची शाल हा पुष्पगुच्छ आणि सोबतच हे सन्मान चिन्ह ज्यावर सुंदर अक्षरात लिहिलेलं आहे जय भंडारी। थँक्यू सो मच अनिकेत राऊत अँड टीम। आय रिक्वेस्ट त्यांचे सहकारी जे असतील अनिकेत राऊत आणि सहकारी आपल्या इथे आपण मान सन्मान करणार आहोत। यूथ फाउंडेशन अनिकेत राऊत यूथ फाउंडेशन म्हणून फाउंडेशनच्या सर्वे सर्वा आणि खूप चांगल्या प्रकारचं काम यूथ फाउंडेशनच्या मार्फत आपण पाहतो नेहमीच। कन्सल्टंट सुद्धा आहेत आणि आज भंडारी प्रीमियर लीग मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत आहे। नाव बॅक टू क्रिकेट ओव्हर टू यू कॉम बॉक्स। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही आणि पाहता पाहता त्या ठिकाणी चौकाराच्या स्वरूपात धाव मिळेल बाईच्या स्वरूपात, म्हणजेच नशिबाचा चौकार याला म्हणतात। न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं। नशिबाचा चौकार अगदी योग्य क्षणाला आलेला हा निर्णायक चौकार इथे पाहायला मिळाला आहे। ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहिलं शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत होते क्षेत्ररक्षक, परंतु क्विक आउटफील्ड आपण इथे पाहिलीत आणि चौकार पाहायला मिळाला आहे। धावसंख्या धाव फलकावरती आता झालेली आहे। ए पी वॉरियर्स पवनसूत या संघाची 35, याचाच अर्थ आता चेंडू बाकी आहेत 7, 7 चेंडू आणि जिंकण्याकरिता 12 धावांची आवश्यकता आहे। 7 चेंडू आणि 12 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं।
फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला जरूर खेळला गेलाय। क्षेत्ररक्षक त्या चेंडूवर येईपर्यंत चेंडू निघून जाईल सहा धावांकरता। ग्रेट टाइमिंग, ग्रेट शॉट, स्वीट अँड स्मार्ट बीपीएल षटकार। आवश्यकता पाहायला मिळते, काय फटका खेळला होता, टायमिंग बरोबर खेळणारा खेळाडू सुमित पाटीलच्या बॅट मधून। थँक्यू सो मच। एक अजून एक सन्मान आपण इथे घेणार आहोत, संगीताताई अंबोरे यांचा इथे आपण मान सन्मान करणार आहोत। संगीताताई यांचा इथे मान सन्मान आपण करत आहोत, भंडारी प्रीमियर लीग पर्व पहिले। ओ टू यू कॉम्पॉक्स। सहा बॉल सहा धावीची आवश्यकता आहे। निर्णायक क्षणाला, निर्णायक षटकाराला सुमित पाटीलच्या बॅट मधून। याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा, हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे। आणि त्यामधला सुमित पाटीलने ठोठावलेला षटकार आणि संघाला अशा पल्लवित करणारा हा षटकार पाहायला मिळाला। तर सहा बॉल आणि सहा धावीची आवश्यकता, संदीपदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं अप्रतिम, डोळ्याचं पारणं फिटेल असं आयोजन नियोजन संदीपजी परदेशी यांना सुद्धा आपण पाहू शकताय। संपूर्ण टीम मॅनेजमेंट, संपूर्ण त्यांची मंडळी आपण पाहताय। संदीपदादा पाटील एक यशस्वी समाज सेवक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते। सर्वोत्तम नेता तोच असतो जो सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालतो। आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सर्वोत्तम यशस्वी कर्णधार तोच असतो जो सर्व खेळाडूंना घेऊन चालतो। सहा बॉल सहा, चला स्पीडअप करा जरा गेम। जय पवार सर आणि जतीन भुयाल सर ऑनफील्ड आहेत, विकी शेलार सर या ठिकाणी आपण पाहू शकतायत। एक चांगले क्रिकेटर आणि आज पंचांच्या भूमिकेत, कुठेतरी पंचांची नाळ मैदानाशी जोडावी म्हणून आज हे प्रेम करणारी मंडळी आपल्याला पाहायला मिळते, ज्यांनी भरपूर वर्ष क्रिकेट गाजवलं आणि आज प्रत्येकाच्या मनामध्ये घर केलंय असं जे पी फायनल पाहायला मिळतं। पाच बॉल सहा, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता। चेंडूचा परफेक्ट यावेला टप्पा आणि सरळ चेंडू लॉंग स्टॉप रिजनच्या दिशेने निघून जाताना सिंगल मिळाली। या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोचते 42। येणारे चार बॉल, चार बॉलमध्ये विजयासाठी पाच धावेची आवश्यकता। चार बॉल पाच, आमच्या समयेत मंथनजी घरत हे सुद्धा जॉईन झालेत। या अगोदर राहुल धानवा एक लिटिल चॅम्प म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते, मासवन प्रीमियर लीग संपूर्ण त्यांच्यावर दारोमदार असते आणि पुढील वर्षात एक दमदार आयोजन सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल लाईव्ह टेलिकास्ट च्या स्वरूपात। चंदू सरांना आपण पाहत आहेत, आजच्या दिवसामध्ये स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता। लॉंग स्टॉप रिजनला चेंडूला रोकलं, स्टॉप केलं, तत्पूर्वी सिंगल मेल। या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 43। म्हणतंय काय म्हणतील, तीन बॉल चार धावेची आवश्यकता। पहा जेव्हा असं समीकरण येतं ना तेव्हा हृदयाची स्पंदने वाढतात, हृदयाचे ठोके मात्र वाढताना पाहायला मिळतात आणि कदाचित प्लेअर स्टँडमध्ये आणि पाठीराख्यांमध्ये हे चित्र दिसत असेल। नक्कीच तीन चेंडू आणि चार धावांची गरज आहे इथे मित्र, म्हणून मोठा शॉट घेऊन फिनिश करायला जाऊ नका, फक्त एकच करा की गॅप मध्ये खेळा। आता पाहूया काय होईल या पुढील बॉलवर। तीन चेंडू आणि जिंकण्याकरिता चार धावांची गरज, पाहूया पराग पाटील ने तर वर्चस्व आपला दाखवलंय पहिल्या तीन बॉलवर। या ओव्हर मधील चौथा बॉल पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने सॉफ्ट हँड ने यावेला, मात्र खेळ क्षेत्ररक्षक वेगाने पुढे त्या थ्रो केला जातो कीपर एंड कडे, इथे ही केली आहे मोठी फलंदाजाला माघारी परतवलं जाते गॉन। संघाची धावसंख्या 44। आता बॉल आहेत दोन आणि दोन बॉल मध्ये तीन धावेची आवश्यकता। जीत हमेशा उसकी होती है दोस्तों, जिसमें जीतने का जज्बा होता है। आणि आता मात्र या ठिकाणी सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय। दोन्ही संघ लढाऊ आहेत, दोन्ही संघ लढाऊ वृत्तीचे पाहायला मिळत आहेत, दोन्ही संघांमध्ये तेवढंच कॅलिबर आहे। परंतु
एंड मोक्याच्या क्षणाला कोणता खेळाडू गेम चेंजर बनेल याकडे सुद्धा लक्ष आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं जीटीसीच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत या चॅनलवर त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम संदीपदादा पाटील यांच्या वतीने. आता जर आपण सामन्याचं समीकरण पाहिलं तर दोन चेंडू बाकी आहेत, दोन चेंडू आणि जिंकण्याकरिता तीन धावांची आवश्यकता आहे. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर दोन्ही संघांना या लीगमध्ये एक एक गुण, या साखळी सामन्यांमध्ये एक एक गुण विभागून दिले जातील. काय होईल या मॅचमध्ये रंगत तर निर्माण झाली आहे. दोन चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता तीन धावांची अजूनही आवश्यकता आहे. काय जबरदस्त क्रिकेटचा थरार या ठिकाणी पाहायला मिळतोय. 46 धावा बनवल्या होत्या, 47 धावांचं लक्ष समोर ठेवलं होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना निर्णय क्षणावरती आलेली ही मॅच. दोन चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता तीन धावांची अजूनही आवश्यकता आहे. दोन बॉल आणि तीन धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त सामना रंगतदार स्थितीमध्ये, या स्पर्धेची क्वालिटीच वेगळी आहे. इथून ऑन साईडला खेळला गेला, खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फोर्स केला होता, क्षेत्ररक्षकाने केली चुकी आणि इथे आपण पाहत आहे ती मराठीमध्ये एक म्हण म्हटली जाते, तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती राहिलं फिलिंग द ब्लँक. जबरदस्त आपण पाहू शकता अप्रतिम हा सामना आपण पाहिला. कॅचेस विन द मॅचेस, एक अतिशय सामना रंगतदार स्थितीमध्ये. कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच अँड विन द मॅच. इथे मात्र क्षेत्ररक्षकाला झोप लागणार नाही, कारण की लीग मॅच म्हटलं तर प्रत्येक मॅच ही खूप महत्वाची असते. इथे पॉइंट्स देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत, नेट रन रेट हा देखील तपासला जाईल. परंतु फलंदाजाचं कौतुक करावं लागेल, अगदी चांगल्या पद्धतीने हा खेळ पाहायला मिळाला आणि विजय ठरला या मॅचमध्ये. एपी वॉरियर्स पवन्स होत्या संघानं विजय इथे मात्र संपादित केलाय आणि मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहिला तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे कुठल्या खेळाडूच्या नावे होईल? सुमित पाटील मॅन ऑफ द मॅच ठरले. सुमित पाटील बॅटिंग करताना देखील अगदी चांगले.